सर आपण बघितलं की ज्या पद्धतीने परीक्षा रद्द करण्यात आली अनेक विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, काय प्रतिक्रिया? विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे, वारंवार परीक्षा रद्द होते आहे आणि आता या परीक्षेच्या संदर्भात स्वतः मंत्री महोदयांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं की कुठल्याही हालतीत परीक्षा रद्द होणार नाही, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्यामुळे सगळे विद्यार्थी निघाले, पदरचे पैसे खर्च केले आणि विद्यार्थी आल्यानंतर आता आदल्या रात्री त्यांना समजत आहे की परीक्षा रद्द झाली. या सरकारमध्ये नेमकं काय चाललं आहे हे समजत नाही. परीक्षा कधी घेतात कधी रद्द करतात याचा कुठलाही टाईम टेबल नाही, ताळतंत्र नाही. एवढंच नाही तर दोन गोष्टी अजून महत्त्वाच्या आहेत की ज्या प्रकारे प्रवेशपत्र देण्यात आले आहेत, उत्तर प्रदेशातलं प्रवेशपत्र, कोणाला कुठलं प्रवेशपत्र, वेगवेगळ्या ठिकाणचे प्रवेशपत्र, एक प्रकारचं मोठं कन्फ्युजन हे विद्यार्थ्यांच्या मनात तयार झालं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये घोळ आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की मला तर अशाही तक्रारी मिळालेल्या आहेत की आता काही दलाल मार्केटमध्ये आले आहेत आणि या पदांकरता 5 लाखापासून 10 लाखापासून पैसा गोळा करण्याकरता काही दलाल काम करत आहेत. मला असं वाटतं अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि अशा प्रकारे हे वारंवार विद्यार्थ्यांचं नुकसान करणं जे चाललेलं आहे बंद झालं पाहिजे, अन्यथा याच्याविरुद्ध आम्ही आंदोलन करू.